आज हे सर्व मटण आमच्या सासूबाई बनवणार आहेत. बघा, हे आहेत आमच्या सासूबाई, दोन्ही सासूच आहेत. हे बघा इकडे या सासूबाई हळद मीठ लावायला लागलेत मटणाला. हळद मीठ लावून मिक्स करायचं चाललंय सर्व. इकडे चरबी भाजू लागले बघा तेलामध्ये. इकडे भाकरी करायचं चाललंय बघा. मंडळी सुरुवातीला तेल ओतलंय, जवळजवळ 1 किलो तेल आहे. आता याच्यामध्ये चरबी तळून घ्यायचे. हा चरबी बऱ्यापैकी चांगली भाजलेली आहे. आता हे सर्व मटण या तेलामध्ये टाकायचं चाललंय. माग असं बाळा, आता हे चांगलं हलवून झाकून ठेवायचंय. हे सर्व मटण आता हलवून घेऊन झालेलं आहे, त्याला झाकून ठेवायचंय. पातेलं झाकून ठेवून याच्यामध्ये पाणी ओतायचं ना. आता मामी थोड्या वेळानं थोडं गरम झाल्यानंतर मटण हलवायचं आहे, त्यानंतरच ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आज. बरं का, आज जरा वेगळ्या पद्धतीने मटण बनवायचं चाललंय. मंडळी नमस्कार, मी सचिन गोरड. मंडळी आज आम्ही आलोय बोजलिंग या देवस्थानाचं दर्शन करायला, आणि इथं आम्ही जत्रा आणलेली आहे. जवळजवळ 9 ते 10 किलोचं बोकड कापलेलं आहे आपण आज, आणि त्या बोकडाची जत्रा होणार आहे. आणि हे पहा, आता मटण शिजायला टाकलंय. इकडे भाकरी करायचं चालले, त्या पाठीमाग जेवण करायचं चाललंय. दुसरी जत्रा झालेली आहे, मटण शिजवून तयार झालेलं आहे, ते जेवायला बसलेत. म्हणजे आज जवळजवळ नाही म्हणतात 100 ते 150 जत्रा आलेल्या आहेत इथं, त्याच्यामुळे बराच वेळ झाला आहे. सध्या जवळजवळ 3 वाजलेत. आता आम्ही मटण शिजायला टाकलंय. हे पहा, इकडे भाकरी बनवायचं चाललेत, ह्या बनवून झालेत. आमची लहान मुलं खेळायला लागलेत. आज आमची बायको थोडीशी आजारी असल्यामुळे तिचं काम सर्व तिची आई बघत आहे. मटण आता हलवायचंय. मामी आता हा, हे पहा पाणी सुटायला लागलंय बघा मटणाला. आमच्या मामी आता हलवायला लागले पहा मटण. सविता आता हलवून घेऊन याच्यात मसाला टाकायचा आहे. हा सुहाना मीठ मसाला आहे बघा, सुरुवातीलाच टाकायचं चाललंय. मंडळी हे पहा, सुहाना मटण मसाला मी आज वापरलाय, जास्त नाही, फक्त 10 रुपयाचीच पुडी टाकतोय. मंडळी आता मटण चांगलं हलवून घेतलेलं आहे, उकळी आलेले मटणाला. आता झाकून ठेवून याच्यात पाणी ओतायचं आहे. तर आम्ही पाणी का ओततो ते तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये माहितच झालेलं आहे. पाणी गरम झाल्यावर पाण्याची गरम वाफ आणि मटणाच्या वाफेत ते मटण चांगलं शिजलं जातं, म्हणून आता हे पाणी ओतलंय. ऐकलं असेल आमच्या मामींच्या तोंडून कशा प्रकारे मटण शिजत ते. इकडे भजी खायचा कार्यक्रम चाललाय पा. आम्हाला दे की भजी. मंडळी या भजी खायला, जत्रेतली भजी खूप छान आहे. जबरदस्त भुका लागलेत, भुक्याच्या तावात भजी खाव्या. आता जेवायला लागलाय म्हणजे मटण कोण खायच परत. हे बघा, आताच यांच्या भुका लागले सगळ्याच, म्हणून चपाती आणि भाजी भजी खायला चालले. हे पहा, बोकड कापायला घेऊन चाललेत. किती जत्रा व्हायला लागलेत या ठिकाणी, सगळीकडे जत्राच जत्रा चालू आहेत. मस्त जाळ लागलाय बघा चुलीला. आता लगेच बर बर. मंडळी आता पाणी उकळले असं मामींचं म्हणणं आहे, आता मसाला टाकायचा आहे पाणी बाजूला घेऊन.
खाली 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 नका, ते ह्याच्या पातळीवर जाऊ द्या. अरे वा मंडळी, हे अंगचं सुटलेलं पाणी आहे या मटणाला. कशा प्रकारे पाणी सुटले बघा. आता याच्यात आम्ही मसाला टाकणार आहेत. हे पाहता मसाला टाकायचं चाललंय याच्यात. याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण हे सर्व बारीक केलेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घरणं जाणलेलं आहे. हे जिरं बारीक केलेलं आहेत पा. कशी उकळी फुटले मटणाला. मला वाटतंय लय फास्ट शिजणार आहे बरं का मटण. लवकर शिजलं आहे अशा याच्यावर. ते खोबरं टाकायचं चाललंय सर्व. वास खूप छान सुटलंय बरं का मटणाचा. सध्या खोबरं सर्व मसाला टाकलेला आहे बरं का. आपण घरून बनवून आणलेला मसाला टाकलेला आहे. आता चांगला हलवायचा आहे. परत हाय असं झाकून ठेवायचं का पाणी होतायचं? ते पाणी नाही ना होतायचं. पाणी नाही होतायचं. आता हे असं मसाल्यामध्ये मटण शिजवायचं आहे बरं का आंगच्या पाण्यात. एक जवळजवळ 5 मिनिटं आहे असं मसाल्यामध्ये आंगच्या पाण्यात शिजवायचं आहे मटण. आता एक एक पाहुणे आपले यायला लागलेत. हे आहेत आपले बिरा पडळकर यमार आणि त्यांचे साहेब. पिण्यासाठी पाणी आणले बर का शैलेश दादानी. कमी पडते काय? नाही नाही लागल तसं आणू आपण. मंडळी आता हे पाणी ओतायचं याच्यामध्ये. आवरल का? गरम झालेलं पाणी याच्यात ओतलंय. असं वाटतंय मटण शिजलेलं असावं. रशासाठी पाणी भरपूर झालंय हे. ते आता ही परत जा का ते माझा परत जा. हलवायचंय का? पाणी होतं ना ते हलवायचंय. हे पहा आजच्या या मंदिरात किती जत्रा आलेल्या आहेत. सगळीकडे जत्रा चालू आहे. तिकडे जत्रा झालेले जेवण करायचं चाललंय. तिकडे जत्रा होऊ लागले. चालू आहे बनवायचं मटण. तिकडेही मटण शिजायला लागले बघा. एक ठिकाणी तिकडं माणसं जेवायला बसलेत. ही आपली महिना 2002. मंडळी आता मटण शिजलंय असं वाटायला लागलंय कारण का जाळ बऱ्यापैकी चांगला लागलाय. बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे. आता दीपा आले बघायला. अरे वा थोडं उघडल्या उघडल्या असा काय वास सुटलाय बरं का मटणाचा. विशेष घेऊ नका. पहा कशा प्रकारे उकळी आलेली आहे मटणाला. परत लय रेंद झाल्यावर काय करत. हे बा मटण शिजले का बघायचं चाललंय. आता आमच्या सासूबाई चेक करत आहेत. मटण शिजलेलं आहे. हे पहा थोडी चटणी टाकून नैवेद्य काढायचा आणि लहान मुलांसाठी हळदी मिठातलं मटण काढायचं आहे बाहेर. लहान मुलं पण भरपूर आलेले आहेत आपल्या इथं. आता नैवेद्यासाठी थाळी करायचं चाललंय बघा. देवाला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यात थाळी करायचं आहे. एक किती भाकरी घेणार नैवेद्य? हा दोन भाकरी घ्यायच्या. दोन भाकरी, थोडासा भात. भात सेपरेट शिजवून ठेवलेला आहे बघा. कोलम राईस हा भात. हे पहा नैवेद्यासाठी सेपरेट काळी बोग ती काढायचं चाललंय. खाली
नैवेद्य काढलेला आहे पहा. थोडस हे पण मटण काढायचं ना नॉर्मली. ओके हे आहे नैवेद्याचं ताट. चालेल ना. हे पहा नैवेद्याचं ताट काढलेलं आहे. तुम्ही यांना ओळखतायच, दीपाली गोरड. आता आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवून परत त्याच्यामध्ये चटणी मसाला मसाला ऑलरेडी टाकलेलाच आहे. चटणी टाकून आपल्याला लाल भडक असा रस्सा तयार करायचा आहे आणि त्यातील मटण सेपरेट पातेल्यात काढून ठेवायचं आहे. एकच नंबर. हे पहा लहान मुलांसाठी हळदी मिठाचं काढायचं चाललेलं आहे. आज सासूबाईंच्या हातचं मटण खायचं आहे बरं का, जत्रेत बनवलेलं. काढा जो इकडे एक नवीन यात्रा आलेली आहे बघा. इकडे मटण बनवायचं चाललंय. हे पहा आता सेपरेट मटण काढायचं चाललेलं आहे कारण जास्त शिजून पण उपयोग नाही रेंदा होऊ नये मटण. पण रेंदा झाल्यावर मटणाची चव जाते अजून. हे पहा मटण काढलेलं आहे. निम्म मटण काढलंय. निम्म मटण या रश्श्यासाठी ठेवलेलं आहे याच्यात आणि लहान मुलांसाठी सेपरेट काढलेलं आहे. आता रस्सा वाढवायचा चाललेला आहे. आता याच्या रश्श्यामध्ये गरम पाणी वाढवायचं चाललेलं आहे. रस्सा वाढवायचा चाललेला आहे. जवळजवळ 30 ते 40 माणसासाठी रस्सा बनवायचा आहे. आणि इकडं सासूबाईंचं चटणीचं टाकायचं नियोजन चाललेलं आहे. हा आहे अळणी रस्सा. आता हे पातेले ठेवून पातेल्यात पाणी गरम करायचं आणि ते पाणी परत रश्श्यामध्ये ओतायचं. आणि ही चटणीत बघा थोडस तेल ओतलेलं आहे. तेल ओतून चटणी तेलामध्ये मिक्स केली जाते आणि परत ही या रश्श्यामध्ये टाकली जाणार आहे. यामुळे लाल भडक आणि झणझणीत असा रस्सा होईल. इकडे एक नवीन यात्रा आलेली आहे बघा. इकडे मटण बनवायचं चाललंय. इकडे जेवण चाललंय मंडळी. हे पहा चटणी टाकून झालेली आहे. चटणी टाकल्यानंतर रश्श्याला कसा कलर येऊ लागलाय पहा तुम्ही. थोडी उकळी आली का परत तुम्हाला लाल भडक असा रस्सा पाहायला मिळेल. चटणी किती टाकली याच्यात? 4 पळी. बारकी का मोठी? मोठ्या. हे पहा आता मी चाललोय नैवेद्य दाखवायला. देवाला नैवेद्य दाखवून येतो. त्यानंतर आपल्याला जेवण करायला बसवायचं आहे सगळ्यांना. नवनवीन जत्रा येत आहेत. जत्रा करून जात आहेत. आजचा मला वाटतंय 100-150-200 आकडा पार होतोय का काय माहीत नाही जत्रेचा. मंडळी आमचं आता नैवेद्य दाखवून झालेला आहे. आता आम्ही एक पुजारी सोबत घेऊन त्यांना पण जेवण घालणार आणि सर्वजण आम्ही आता जेवण करणार. हे पहा कांदा लिंबू चिरलेला आहे जेवण्यासाठी. मंडळी हे पहा रश्श्याला कशी उकळी यायला लागले. कसा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय. झणझणीत असा रस्सा. हे पहा आता तर्री काढायची चाललेली आहे. कट तर्री निघत असला काढा. हे पहा बऱ्यापैकी कट तयार झालेला आहे. सर्वांना जेवण वाढण्यासाठी रस्सा काढायचा चाललेला आहे. आता आम्ही सर्वजण जेवायला बसणार आहोत. मंडळी हे पहा मेन पाहुणा सगळ्यात लेट. ना इंट्रो ना काय नाही, फक्त जेवायला पोचलेत बघा. आता तुम्ही यांना काय कमेंट द्यायचे ते तुम्ही द्या जरा. लेट येणार आहे पाहुण्याला. जेवण वाढायचं चाललंय पहा.
हे पाहता मटन वाढायला चालले. रस्सा वाढायला चाललाय. पहा कटकट वाढायला चालले. हा नैवेद्य वाढायला चाललाय. पहा कस झालं जेवण? पुजारी कस झालं जेवण? पप्पू शेठ जेवायला बसलेत, सुश्रुत दादा पण जेवायला बसलेत. कस झालं आज आमचा तुम्ही नसताना बनवलेला रस्सा कसा झालाय? भारी वाटत नक्की का? हे आचार्य आजचे आहेत बघा, तुमच्या बाजूला बसले. मंडळी आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. हे पहा बऱ्यापैकी जत्रा करून गेलेले आहेत. सध्या वातावरण पूर्ण शांत झालेलं आहे. हे पहा इथं अजून शिजत आहे, तिकडे जेवायला बसलेत. आमच्या इथं पण पंगत चालू आहे. थोडे थोडे करून आम्ही जेवण करायला बसलो आहे मंडळी. या जेवण करायला मी जेवण करायला बसलो आहे. जेवणाचं ताट तयार केलेलं आहे मी. आता जेवण करायला चालू करतो. या जेवण करायला